संघ येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या निषेधार्थ उमदी गावात ध्वजारोहणावर बहिष्कार घालण्यात आला होता. उमदी वगळून शासनाने संघ येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने उमदीकर संतप्त झाले आहेत. शासनाच्या एकतर्फी निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र आंदोलन चालू आहे. मंडल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणाऱ्या सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकून पोलीस ठाण्यासमोर सर्वपक्षीय कार्यकर्ते ध्वजारोहणाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रित आल्याने आंदोलन भडकण्याची चिन्ह दिसत होती. हजारो नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन अहिंसेच्या मार्गाने आपल्या भावना मांडल्या आहेत. तरी आमच्या उमदीकराच्या दृष्टीनं हा एकदम चुकीचा निर्णय आहे, कारण रेव्हेन्यू डिपार्टमेंटनं आतापर्यंत घेतले कोणतीही गोष्टी करत असताना किंवा कार्यालयाची निर्मिती करत असताना शेजाऱ्या पाजाऱ्यांचे किंवा इतर लोकांचे म्हणजे लोकमत घेतलं पाहिजे त्याच्यावर, आणि लोकमत न घेतल्यामुळं हा निर्णय चुकीचा वाटतो. उमदी देवरदो मत संघ देवर अजिबात नडू दिला. ಇದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದ, ಇಲ್ಲಿ ತಾಲೂಕು ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿಗೆ ಗೊತ್ತದ, ಈ ಜಿಲ್ಲಾದ ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿಗೆ ಗೊತ್ತದ, ಈಗ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿನಿಧಿ ಗೊತ್ತಿದ್ರು ಸಹಿತ ಅವರೆಲ್ಲ ಗಪ್ಚುಪ್ ಕಿಸಿ ಕೂತು ಇದು ಕೇಳ ಹಚ್ಚಾರ. ಇದು ಕರ್ಣ ಇದು ಉಮದಿ ಭಾಗದ ಜನರ ಮೇಲೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ದುರ್ದೈವ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಯಾರ. ಈ ಅನ್ಯಾಯ ನ್ಯಾಯ ಸಿಗುತ್ತಾರ ನಾವು ಯಾರೂ ಗಪ್ಪು ಕುಂಡ್ರೋದಿಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಕಿಸಿಂದ ಇದು ಹೊಡೆದು ಓಡಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡೋರಿದ್ದೆವು. ನೀವು ಕುಣಾಚ ಈ ವಿಚಾರ ನ ಕರ್ತಾ ಡೈರೆಕ್ಟ್ ಸಂಘ ಅಪ್ಪರ್ ಜಿಲ್ಲಾ ಅಪ್ಪರ್ ತಹಸೀಲ್ ಕಾರ್ಯಾಲಯ ಜಾಹೀರ್ ಕೇಳಲ ಆಯ್ತು. कुणाचे विचार घेतला नाही, जनतेची सुखसुविधेचा विचार केला नाही,